आज बिलोली देगलूर मतदार संघातील आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदार संघाच्या अनुषंगाने होत असलेल्या आजच्या या सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय अमितजी भैया देशमुख साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय माजी खासदार भास्करावजी पाटील खतगावकर साहेब, माजी आमदार अविनाशजी घाटे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सरजीत सिंगजी गिल, शिवसेनेचे आमचे सहकारी महेशजी पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले सुरेंद्रजी घोडजकर वरवणकर साहेब, केदार पाटील साळुंके, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजयजी बेळगे, दिलीप पाटील पांढरे, गंगाधरजी सोंडारे, बिलोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिवळकर, देगलूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्वेताताई पाटील, गंगाधरावजी सोनकांबळे, दशरथरावजी लोहबंदे, सुभाषरावजी गायकवाड, शंकरजी एंकम, मसूद शेठ आणि आपल्या या देगलूर बिलोली मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निवृत्तीजी कांबळे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीतील सर्व आमचे सन्माननीय पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले बिलोली आणि देगलूर तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, उपस्थित माता भगिनी पत्रकार मित्रांनो, आज आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला लोकसभा पोटनिवडणुकीबरोबरच विधानसभेसाठी आपल्याला मतदान करायचं आहे आणि मतदान करत असताना निश्चितच आपण सर्व बाजूचा विचार करून आपला उमेदवार कसा असावा, सर्वांगीण विकास करणारा असावा, या सगळ्या गोष्टीचा आणि अडचणीला सोबत साथ देणारा असावा, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण मतदान करतो। आपण बघितलं 4 महिन्यापूर्वीच या ठिकाणी आपली लोकसभेची निवडणूक पार पडलेली होती एप्रिलमध्ये आणि आपल्या जिल्ह्यातील बडी नेते मंडळी काँग्रेस सोडून गेल्यानंतर खरं तर या नांदेड जिल्ह्याला नवे महाराष्ट्राला प्रश्न पडला की आज नांदेडची काँग्रेसचं काय होईल। बऱ्याच जणांनी या ठिकाणी उल्लेख केला की आता नांदेडची काँग्रेस डुबल्यात जमा आहे, पण मला अभिमान आहे स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण असतील, आमदार मोहन अण्णा आंबडे असतील, या ठिकाणी माजी आमदार हनुमंतरावजी पाटील भेटमोगरेकर असतील, आमचे अब्दुलभाई सत्तार असतील, ही सर्व मंडळींनी बसून या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईला स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं पक्षसृष्टीला की बाबा या काँग्रेसचा झेंडा माझ्या खांद्यावर घेण्यासाठी मी समर्थ आहे आणि मी आमच्या सर्व साथीदारांनी साथीदाराच्या मदतीने या ठिकाणची लोकसभा मी लढवून दाखवेल। शेवटी मी म्हणलं, माझ्या वडिलांना मी म्हणलं की बाबा आपला तब्येतीचा प्रश्न आहे आणि आपण 1200 गावं एवढा मोठं नांदेड शहर आहे, आपण लोकसभा निवडणूक लढवायची का? त्यांनी मला एकच वाक्य सांगितलं की ही कुस्ती आहे आणि कुस्तीमध्ये दोन पैलवान आमने सामने आल्यानंतर या ठिकाणी हार जीत होत राहील, पण या वेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये जे काँग्रेस पक्ष अडचणीत आहे, अडचणीच्या काळात पक्षाला साथ देणं तेवढी माझी ही काळाची गरज आहे। माझी तब्येत जरी खराब जरी असली तरी मी लोकसभेला निवडणूक या ठिकाणी लढवणार आहे। ते निवडणूक लढले आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या जोरावर या ठिकाणी 60,000 मताधिक्यानं लोकसभेची निवडणूक जिंकूनही दाखवली। आज आम्ही लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर अमित भाई आम्ही दिल्लीला गेलो होतो शपथविधीला आणि दिल्लीला गेल्यानंतर सोनियाजी गांधी मॅडम लोकसभेच्या आवारामध्ये आले आणि वडिलांनी त्यांचा परिचय करून दिला, मॅडमजी मैं वसंतरावजी चव्हाण नांदेड से एमपी बोलके चुनके आया हूँ, आणि मॅडम एक मिनिट स्तब्ध राहून त्यांच्याकडे बघितले की हा कोण व्यक्ती आहे की नांदेड जिल्ह्यातून लोकसभेची निवडणूक बडी नेती मंडळी सोबत नसताना सुद्धा लोकसभेची निवडणूक जिंकून दाखवली। हे खरं श्रेय खरं म्हणजे इथं बसलेल्या सर्व माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींना जाते। आज आपण बघतो की महाविकास आघाडी आज भक्कमपणे या महाराष्ट्रामध्ये उभा आहे। महाविकास आघाडीमध्ये आज महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की एक सोशल इंजिनिअरिंग त्यांनी केलेली आहे। आज बिलोली देगलूर मतदारसंघामध्ये आमचे निवृत्ती मामा कांबळे, एक शेतकरी कुटुंबातील सामान्य व्यक्ती, आज काँग्रेसने त्यांची दखल घेतलेली आहे। आज आपण बघू शकता नांदेड उत्तरमधून आमचे अब्दुलभाई सत्तार यांना सुद्धा उमेदवारी दिलेली आहे। एक काँग्रेस का हात आम आदमियों के साथ हे सर्व ब्रीद वाक्य घेऊन आज काँग्रेस पक्ष सोबत जात आहे आणि मी सर्वतर आमचे सर्व नेते मंडळीचे आभार मानतो।
माननीय राहुल गांधी असतील, सोनियाजी गांधी असतील, आणि खरगे साहेब असतील, आमचे नाना पटोले साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, का अमित भैया इथं उपस्थित आहेत, आमचे राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी मला दिली. आज आपण महाराष्ट्रामध्ये जे चित्र बघतोय, काही जण या ठिकाणी सरकारमध्ये मतं मागण्यासाठी काही योजना या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर आणत आहेत, आणि दुसरीकडे आमचा पैसा या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून वळून दुसरीकडे आमची जी सिंचनवीर आहे अमित भैया एमआरजी मधून काढली जाते, आमचे गोरगरिबाचे जे घरकुल आहेत त्या योजनेचे पैसे एक एक दोन दोन वर्ष आमच्या या गरिबाच्या खात्यात पडत नाहीत, सामान्य माणसाच्या खात्यात पडत नाहीत. आज निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा कितीतरी योजना राबवल्या जात आहे, याचा विचार आता आपल्या या सगळ्यांना लोकांना करायचा आहे. आणि येणाऱ्या काळात मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, आणि आपले नेते मराठवाड्याचे नेते अमित भैयाजी देशमुख यांना मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर आपल्याला सर्वांना बसायचं आहे. खरं तर मला वाटलं की नांदेड जिल्ह्यातून मोठी मंडळी गेल्यानंतर काँग्रेसचं काय होईल हे मला प्रश्न पडलं, पण मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या पद्धतीने अमित भैया देशमुखांनी आमच्या नांदेड जिल्ह्यातील सर्व काँग्रेसजनांना जी ताकद दिली, खरं मला अभिमान या ठिकाणी आहे अमित भैया देशमुखचा. आज या ठिकाणी अमित भैयाचे मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. मी एवढंच सांगेन की स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना आपण ज्याप्रमाणे साहेबाप्रती प्रेम दाखवला, साहेबाप्रती आदर दाखवलात, त्यांना लोकसभेला निवडून दिलात, तोच आदर आणि प्रेम साहेबांच्या प्रती मला या ठिकाणी पाहिजे. आज मी आपल्याला आवाहन करतो की माझ्या वडिलाचं छत्र या ठिकाणी हरवलेलं आहे, आणि वडिलाचं छत्र हरवल्यानंतर या ठिकाणी समोर बसलेले आमचे तमाम माय लोक आणि व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व तमाम मंडळी आमचे यांनी आता मला पितृतुल्याची भूमिका त्यांनी आपण सर्वांनी बजावची आहे, आणि माझ्या पाठीवर मायेचा थाप तेवढ्या जेवढा आपण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या पाठीमागे उभा केलात तेवढीच मायेची थाप माझ्या पाठीमागे ठेवायची आहे, माझ्या डोक्यावर ठेवायची आहे, आणि मला आशीर्वाद द्यायचा आहे, आणि त्यांचे राहिलेले स्वप्न पुढच्या 4.5 वर्षामध्ये पूर्ण करण्याची संधी द्यावी. आणि आमची या ठिकाणची जी निशाणी आहे लोकसभा मतदारसंघाची एक मशीन राहणार आहे, त्या मशीनवर या ठिकाणी जे पंजा निशाणी आहे माझी, माझ्या नावासमोरचे जे बटन आहे रवींद्र वसंतराव चव्हाण ते एक नंबरला आहे, आणि आमचे देगलूर बिलोली मधून जे निवृत्ती कांबळे आहेत त्यांचं दोन नंबरला आहे निवृत्ती मामाची निशाणी. तर आपण सर्वांनी पंजा निशाणीवर मतदान करावं, आणि मला आणि निवृत्ती मामाला आपल्या भागातून भरभरून आशीर्वाद द्यावं एवढी आपल्याला विनंती करतो.